रामकृष्ण अरे मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आता तुम्ही जे बघत आहेत हे बघा तर असं तुम्हाला कळत नसेल पण आता तुम्हाला नक्कीच कळेल हे पाहतं हे जे आहे ते छोटासा टॉप आहे तर हे टॉप आहे आपल्या राधा तर हा जो पोशाख आहे हा खालचा घागरा स्कर्ट बनवलेला आहे आपण तर हे आपल्या कृष्णाची धोती व अंगावरचं तसा दुपट्टा बनवलेला आहे एकदम छानपैकी हा जो पोशाख आहे तो मी तयार करून घेतलेला आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला कृष्णाची धोती कशा प्रकारे कटिंग व स्टिचिंग करायची हे दाखवणार आहे जर तुमची संपूर्ण पोशाख बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर हे बघा सोडा बाय सोडाचे मी दोन स्क्वेअर कट केलेले आहेत अस्तरचे तसंच मेन कापडचे म्हणजे मी इथं नेटचं कापड घेतलेलं नेट आहे त्याला शायनिंग आहे मस्त चमकणारा असा नेटचा कापड आहे आपला तो मी इथं घेतलेला आहे ठीक आहे तर आता मी याला सर्व तिन्ही बाजूंनी स्टिचिंग करून अल्टर करून घेतलेला आहे मग आता, आता ही एक मोकळी बाजू राहिलेली त्याला आपण टिप टाकून घेत घेणार आहेत अशी दोन्ही मी सारखे तयार केले आता आपल्याला दोन बाजूला लेस लावायची आहे स्क्वेअरची बरोबर चार बाजू असतात तर आपल्याला फक्त दोन बाजूला लेस लावून घ्यायची आहे हे बघा एकदम दोन्ही पाय जे आहेत ते सारख्या पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला बरोबर अशा पद्धतीने प्लेट घ्यायचे आहेत तीन प्लेट मी इथं घेणार आहेत बरोबर म्हणजे आता हा जो आपला सेंटरचा पॉईंट आहे जो आपला एक कॉर्नर इकडे तयार आहे त्या कॉर्नर पर्यंत आपल्याला प्लेट घ्यायची आहेत बरोबर एकावर एक अशा तीन प्लेट आपण घेणार आहेत प्लेटची जी रुंदी आहे ती बरोबर दोन इंचाची आपली असणार आहे हे बघा तर आपल्याला सेम पद्धतीने इकडच्या बाजूने सुद्धा प्लेट घ्यायची आहेत म्हणजे आता आपण हे जे आहे ते आपले श्रीकृष्णासाठी धोती बनवून घेणार आहेत आमच्या इथं श्रीकृष्ण मंदिर आहे तर श्रीकृष्णासाठी व राधाराणीसाठी हा पोशाख मी तिथं तयार करून देणार आहे माझ्या मुलाचे वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी देवासाठी हे कपडे बनवून घेतलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आता आपण इकडून व तिकडून प्लेट घेऊन घेतलेले आहेत आता यांची रुंदी आपल्याला बघायची आहे दहा इंच भरायला हवी बरोबर प्लेट घेऊन आपलं दहा इंच येत आहे का तर हो बरोबर दहा इंच येत आहे माझं तर आता मी हे जे आहे जसं प्लेट घेतलेलं आहे तशी स्टिचिंग करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक पाय आपला स्पष्ट इस दिसत आहे म्हणजे एका बाजूची आपली ही धुती अशी तयार झालेली आहे ठीक आहे तर आपण दोन स्क्वेअर तयार केलेले आहेत तर दोन्ही स्क्वेअर आपण सारख्या पद्धतीने इथं तयार ता करून घेणार आहेत असं सरळ एक लाईनमध्ये मध्ये त्या प्लेट जे आहेत ते आपण जोडून घेणार आहेत बरोबर हे पा आता एक लाइन मध्ये जोडून झाल्या आता इथं लेसवर लेस ठेवून लेस मी बरोबर पाच ते सहा इंच पर्यंत ता टीप टाकून घेणार आहे व आता हा जो आहे तो आपला धोतीच्या मध्ये लावायचा पट्टा आपण इथं तयार करून घेणार आहेत तर त्यासाठी मी बरोबर धुतीच्या उंचीच्याच पट्टा घेतलेला आहे दिला आपण साडेतीन इंच असं सा घेतलेला आहे साडेतीन ते ती चार इंच आपल्याला घ्यायचा असतो त्याला एकदम शो येतो त्याला म्हणजे देवाच्या पोशाख आहे तर त्याला अशा पद्धतीने शिवायचा असतो हे बघा याला सुद्धा मी एकदम मस्त अल्टर करून घेतलं फिनिशिंगमध्ये आता याला आपण सर्व बाजूने लेस लावू मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे लेस लावून घेतलेले आहे हे पा किती सुंदर लुक आला आपल्या इथं आता आपण इथं वरती टच करून त्याला लेस लावून हे जे कोणे आहेत ते सुद्धा असे मध्ये वाढून घेतलेले आहेत आता बन लावून आपला हा जो पोशाख आहे तो संपूर्ण तयार आहे आता ज्या दिवशी हा जो पोशाख आहे तो देवाच्या अंगावर घातला जाईल तेव्हाचा सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे व शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्हाला हा देवाचा पोशाख कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसं चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील संपूर्ण पोशाखची कटिंग व स्टिचिंग बघायची असेल तसं तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मी तुमच्यासाठी तसा सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे धन्यवाद